सगळ्या मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. म्हणूनच या नगरसेवक चषकाची ओढ आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला लागली आहे. कार्यसम्राट माजी नगरसेवक सूरज बाळाराम पाटील साहेब यांनी या नवी मुंबईत नाही तर या संपूर्ण परिसराला अगदी आकार देण्याचं काम केलं आहे. खऱ्या अर्थानं असा नगरसेवक प्रत्येक गावाला प्रत्येक विभागाला हवा आहे. अनेक प्रकल्प या परिसरामध्ये ज्याने राबवलंय आणि ह्या मैदानाचा जर मागच्या 10-12 वर्षापूर्वीचा जर स्वरूप पाहिलं असेल तर अगदी खराब आउटफील्ड होती, पण त्याला सुसज्ज बनवण्यासाठी सूरजदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. कुक्षेत गावाच्या क्रिकेटसाठी भरपूर योगदान आहे. कुक्षेत गावाला आज एक वेगळ्या स्तरावर पोचवण्यासाठी सूरज बाळाराम पाटील यांचं खऱ्या अर्थानं श्रेय आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि मॅचला रंगवण्यासाठी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय नेरूळ गावचा रायझिंग समालोचक मिस्टर रोहित बोपी येथील मायक्रोफोनवर ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानामध्ये मॅच चालू आहे, फ्रेश राऊंड आहे या स्पर्धेचा, मात्र शेवटचा फ्रेश राऊंड जिथे मात्र मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरुद्धामध्ये उत्कर्ष दिवा या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. तर मी विनंती करेन जे विकेट किपरच्या मागे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, आपण तिथून उठायचं आहे, तिथे आमची डिक्लेअर रिझन आहे, तर प्लीज विनंती करतोय जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, पॉईंटच्या वरण खेळण्याचा प्रयत्न, अकाउंट ओपन झाले. उत्कर्ष दिवा या टीमचं पेकी जर चांगली असती तर कदाचित राकेश रावला मात्र परतावा लागला असतं. यस पंच वन शॉट आहे, ओके एकच धाव दिली जाईल. चित्त्याच्या चपळ्याने दोन धावा तर पळवून काढल्या होत्या, परंतु वन शॉट सचिन नाईक ज्याचा आपण सन्मान केलाय स्पर्धेच्या निमित्ताने. नवी मुंबई सुपरस्टार जो बॅनर आपण पाहताय त्यामध्ये या खेळाडूचा फोटो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट सचिन नाईक भन्नाट वेगाने मात्र पुन्हा एकदा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पार, पहिला चौकार उत्कर्ष दिवा या टीमसाठी राकेश राव यांच्या बॅटमध्ये. आज धारावी टीम मैदानात उतरतीय, धीरज भोईर आज उपस्थित नाही पण जम्मू काश्मीरला तो आहे, ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. आपल्या टीमला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि आज चांगला खेळ करायचा सचिन नाईक आणि संपूर्ण टीमला धीरज भोईर यांच्या माध्यमातून मेसेज आला आहे. त्याचबरोबर सूरजदादा यांचं आयोजनासाठी देखील धीरज भोईर जो मिस्टर 360 मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशी उपाधी टेनिस बॉल क्रिकेटने दिले, तो जम्मू काश्मीरवरून ही स्पर्धा पाहतोय, त्यासाठी सूरजदादांचं देखील त्यांनी कौतुक केले. थँक्यू व्हेरी मच धीरज भोईर, आपण या स्पर्धेसाठी जे काही ऑनलाईन उपलब्ध राहिलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. यावेळचा बॉल पंचांचा इशारा येतो, डिक्लेअर रिझनमध्ये एक धाव मिळेल. धीरज भोईर यांनी दिलेल्या शुभेच्छा धारावी टीमला आणि त्याचबरोबर या स्पर्धेला. खऱ्या अर्थाने सचिन नाईक यांनी घडवलेले हे हिरे आहेत, धीरज भोईर त्यानंतर विकी भोईर हे दोन हिरे त्यांनी खऱ्या अर्थाने घडवले आणि आता मात्र भावेश असेल, भावेश भोईर असेल, त्यानंतर भावेश नाईक असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर दीपक असेल, त्यानंतर कामेश नाईक असेल, हे खेळाडू मात्र सध्या सचिन नाईक घडवतोय. विकी भोईर व्यावसायिक खेळाडू म्हणून सध्या त्याची ओळख वेगळीच निर्माण झालेली आहे सातत्याने. विकी भोईरला तुम्ही व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखता, ग्रामीण टेनिस क्रिकेट जर पाहिलं यावर्षी कमी प्रमाणामध्ये खेळला, परंतु सचिन नाईकने हार मानलेली नाही आहे. यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतो, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक धावतोय कव्हरचा, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आपल्या टीमसाठी, मात्र दोन धावा वाचवल्या गेल्यात. आणि इथे जर पाहिलं पुन्हा एकदा मिस फिल्डिंग ओव्हर थ्रो आणि इथे तालमील मध्ये चूक, राकेश रावला मात्र परतावा लागतंय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना उत्कर्ष दिवा या टीमचा. खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधली ऑस्ट्रेलियन टीम म्हणायला हरकत नाही आहे मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. संपूर्ण एकजूट होऊन मात्र हा संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतो.
आणि या संघाने मात्र गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेतला होता. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता. नवीन बाईचं नाव मात्र त्यांनी कल्याण डोंबिवली रायगड परिसराच्या बाहेर मात्र नेलेलं आहे. खऱ्या अर्थाने सचिन नाईकला श्रेय जाईल. विकी भोईर सध्या सिनियर झाल्यात. धीरज भोईर भरपूर वर्ष क्रिकेट खेळला. त्यानंतर विशाल भोईर असेल. सलामीवीर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमकडे खेळत असताना दुसऱ्या बाजूला जर पाहिलं उत्कर्ष दिवा हाही संघ जर पाहिला तर बीएस बॉईज दिवा या टीमने सातत्याने ओळखला जाणारा हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतो आहे मिस्टर भावेश नाईक. ज्या खेळाडूने मात्र खूप नवी मुंबईचं नाव कमवलंय. व्यवसाय खेळाडू देखील सध्या झालेला. यावर्षी ओपनच्या स्पर्धा देखील जास्त प्रमाणामध्ये खेळलाय भावेश नाईक. 70-70 प्रेझेंट बिग बॅश अंडर 24 एका संघाचं नेतृत्व करत होता आणि त्या संघाला चॅम्पियनशिप पटकून दिली होती. म्हणजे लीडर पण झाला कमी वयामध्ये. हा खूप चांगला खेळ आणि त्याचबरोबर लीडरशिप कॅप्टन्सी ही सचिन नाईककडनं शिकलेली आहे. भावेश भोईर पहिला बॉल पहिलाच बॉल भन्नाट वेगाने गुडलेन स्पॉट वरती चेंडू जसा पीच झाला सरळ विकेट किपर विशालच्या हातामध्ये जाऊन बसलाय. हा डॉट बॉल पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतो. मच्छिंद्र स्मृती दारावे ताकद आहे गोलंदाजी. खऱ्या अर्थाने मोठमोठ्या संघाला मात्र गोलंदाजीच्या बोळ्यावरती असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थांबवत असतो मोठ्या फलंदाजांना. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु एकच रन आपल्याला पाहायला मिळते. एका धावीबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 9 घरामध्ये. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ सातत्याने. हा संघ मात्र अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे संघाने खेळत असतो आणि चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न व मंचांचा इशारा येतो आहे. हा एकच रनसाठी चेंडू गेला आहे. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. दारावे टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल त्याने चांगले फाईट द्यायची असेल तर कमीत कमी 45-40 पर्यंत पोहोचावं लागेल. चांगली फाईट होऊ शकते. जरी गोलंदाजी ताकदीची आहे परंतु तेवढ्या धावसंख्येपर्यंत मजल मारावा लागेल. बॅटची एज लागली होती. विशाल भोईरने चांगला प्रयत्न केला होता परंतु एक रन मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 11 धावा धावफलकावरती. भावेश नाईकचं खूप चांगलं षटक पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकले आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज यश पाटील नंबर क्रमांक 3 थोडंसं मात्र स्ट्रगल करतायत उत्कर्ष दिवा टीमचे फलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. मिळाला बॉल लागत नाही. या संघर्ष चालू आहे उत्कर्ष दिवाचा. या मैदानावरती धावा येत नाही आहेत. धावा येण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके येत नाही आहेत कारण की गोलंदाजी तेवढी ताकदीची आहे. अयंश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमची. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल दुसऱ्या ओव्हरमधला. 4 ओव्हरची मॅच नवी पाहता नगरसेवक चषक 2024. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईमध्ये कमीत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात डे नाईट आणि त्यामधली ही एक स्पर्धा. शेवटचा बॉल हा देखील खूप चांगला चेंडू होता परंतु फटका देखील तेवढाच दमदार होता. या फटक्याची गरज होती खऱ्या अर्थाने उत्कर्ष दिवा या टीमला. या फटक्याच्या सय्याने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 15 या आकड्यावरती. सो मच. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतो दीपक ठाकूर. याही गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे.
अळंदिगे धर्मवीर चषक तुम्ही पाहिला असेल, त्या चषकामध्ये या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली होती. टीम कुमार इलेव्हन तुर्भेच्या अगेन्स्ट कदाचित 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना तो धावा मात्र डिफेंड केल्या होत्या आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल करून दिलं होतं. हे खऱ्या अर्थाने सचिन नाईकने घडवलेले मॅच विनर्स आहेत. नवीन खेळाडू ना संधी मात्र सातत्याने देत असतात. आज धीरज भोईर उपस्थित नाही आहेत, विकी भोईर उपस्थित नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दीपक ठाकूर, भावेश नाईक चांगली गोलंदाजी करतात. या बळचा बॉल शॉट आम पोल केलाय, खूप चांगला फटका, विराज मडवीच्या बॅटमधून येतोय, उत्कर्ष दिवाला या फटक्याची खऱ्या अर्थाने गरज होती आणि तो फटका येत असताना विराज मडवीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 21. षटकाराचे संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचती आहे षटकाराच्या सह्याने 21 या आकड्यावरती 21. थोडस कान मंत्र दिला विशाल भोईर, सचिन नाईक, दीपक ठाकूर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेला परंतु डिक्लेरेशन मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एका रनसाठी. थोडेसे मात्र नाराज आहेत कॅप्टन, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी सांगितली त्या प्रकारची टप्प्यावर तुला टाकायचा तो टप्पा अजूनपर्यंत मिळाला नाही आहे दीपक ठाकूरला. सचिन नाईकला माहिती होतं हाही बॉल तो सीमारेषा पार मारू शकला असता, पण तो दीपक ठाकूरचं नशीब होतं. गुडलाईन स्पॉटवरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं दीपक ठाकूरची गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. यावेळचा बॉल हेच चेंडू मात्र खूप चांगले आहेत दीपक ठाकूरकडे आणि यावेळेस तुम्ही पहा काय घडतंय. मिस झाल्यानंतर यश पाटील स्वतःहून धावत आला होता स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु विराज मडवीने सांगितलं की मी स्ट्राईक सोडणार नाही, माझ्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, माझ्याकडे देखील भरपूर आत्मविश्वास आहे, मी ही चांगले हिट लागू शकतो. आणि इथे मात्र खेळ संपलाय यश पाटील या फलंदाजाचा. मोठी झुकी गेली यश पाटीलने आणि की दीपक ठाकूरने चांगली गोलंदाजी केली परंतु विराज मडवीच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. हेच चेंडू रिलीज करायला सांगितले होते आणि खऱ्या अर्थाने तेच चेंडू रिलीज करत असताना ही ओळख आहे दीपक ठाकूरची कुठल्याही स्पॉटवरनं मात्र चेंडूला उचली देतो, त्याचबरोबर शरीरापासून दूर म्हणजेच की काय ऑफस्टिकच्या बाहेर आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या सातत्याने दीपक ठाकूर करत असतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलेला आहे आणि हा देखील बॉल डिक्लेअर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका रनसाठी विराज मडवीच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे गेले 24 धावा 24 रन. स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा दाफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे अयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दारावे टीमची, ज्या टीमने मात्र मोठमोठ्या टीमला मात्र घाम फोडला. आज स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचा मानकरी वाकळण संघ राहिला आणि त्या वाकळण संघाला देखील कित्येक वेळा या मच्छिंद्र स्मृती अयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती टीमने घाम फोडला. खरं त्याने खूप मोठी टीम आहे मच्छिंद्र स्मृती दारावे आणि हे संपूर्ण नवी मुंबईकरांना अभिमान आहे. नवी मुंबईचा हा संघ मात्र आज रायगड कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जाऊन आपला नवी मुंबईचा डंका वाजवता. शेवटचा एक चेंडू शिल्लक दीपक ठाकूर. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला, जो पहिला चेंडू टाकला होता पुन्हा एकदा शेवटच्या बॉल वरती तीच चुकी केली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते विराज मडवी सांगतोय आणि विराज मडवीच्या बॅटमध्ये येतोय आणि किणे खणखणी षटकार. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 30.
च्या षटकामध्ये मात्र गोलंदाज आला. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन आहे स्लॉग ओव्हरमध्ये वेदांत. वेदांतला या ठिकाणी आमंत्रित केल्या गेल्या. नवीन एक चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय जो सचिन नाईक या चेहऱ्यावरती काम करतोय, या खेळाडूवरती काम करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र त्याला आमंत्रित केल्या गेल्या कॅप्टन नाईक, कॅप्टन सचिन नाईकने. पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय यस ऑफ स्टिकच्या बाहेर आणि वाईड यॉर्कर टाकण्याचा पर्यंत. गुड गुड लेंथ वरती हा चिकील चेंडू खूप चांगल्या रीतीने रिलीज करतो असं वाटतंय. ज्या प्रकारे हा बॉल त्याने रिलीज केला ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, सर्वामध्ये देखील हे चेंडू तो रिलीज करत असेल. ज्या प्रकारे पहिला बॉल त्याने रिलीज केला समोर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. उत्कर्ष दिवा टीमचा रवी मात्र थांबणार नाहीये स्लॉग ओव्हर मध्ये. दुसऱ्या बॉल वरती लगावला षटकार. टीमची धावसंख्या 36. वेदांत, वेदांत नाईक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फिरकावून दिलाय रवीच्या बॅटमधनं आलाय आणि खिळे खणखणी षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे गेलेली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 42-42. खऱ्या अर्थाने आपण पाहताय ही मॅच जी आहे ना ती खूप चांगली रंगेल. उत्कर्ष दिवा फाईट करती आहे. यावेळचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न रवीचा, परंतु ऑफस्टिकचा भरपूर हा बाहेर चेंडू. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या एका रनने मात्र पुढे गेलेली आहे, ती जाऊन पोचती आहे 43 घरामध्ये 43 रन स्कोर कार्ड वरती. चला पंचांशी वादावाद आपण जास्त प्रमाणामध्ये करू नका. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉला. पण जर सांगतायत व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली जाईल. थँक्यू व्हेरी मच वैभवजी नाईक साहेब, आपली उपस्थिती पाहायला मिळाली आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. सुशीनजी, सूर्यवंशी असतील, तीन भोईर असतील, संदीप पाटील असतील, या सर्वांचाच मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणा आदरणीय असेल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. यस, थँक्यू सो मच. मैदानामध्ये हा प्रेशर गोलंदाजावरती भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. प्रेशर हँडल होत नाही आहे कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र नवीन गोलंदाज आहे, नवीन हिरा मात्र सचिन नाईक तयार करतोय. परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आता पहा, सिद्धेश गेलेत, विशाल भोईर गेलेत, स्वतः सचिन नाईक गेलेले आहेत. यंगस्टरला मात्र थोडंसं मात्र समजवत आहेत, सल्ला देत आहेत. व्हाईट प्लस वन अशा दोन धबा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. ही सहजासहजी हार मांडणारी टीम नाही आहे. मच्छिंद्र स्मृती अयांश इलेव्हन, मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ मोठमोठ्या संघाला घाम फोडला. या टीमने भरपूर पारितोषिक जिंकलेले आहेत रायगड विभागामध्ये याही वर्षी. गेल्या 4-5 वर्षामध्ये दबदबा काय निर्माण केला अयनशील मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा रवीच्या बॅटमधनं खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सचिन नाईक चेंडूच्या खाली आहेत आणि सचिन नाईकच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर राहू रवी. पहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 45. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे.
त्याच दरम्यान घणसोली गावाचे लेजेंड खेळाडू शंकर पाटील सरांचं देखील आगमन झालं आहे. त्यासमवेत आपण जर पाहिलं तर लेजेंड क्रिकेटर विजय भोईर साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालं आहे. त्याचबरोबर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी OBC युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा दशरथ बाळू म्हात्रे साहेबांचं देखील इथे हार्दिक स्वागत, त्यांचं देखील सरशेस स्वागत आहे. यावेळेस सर पाहिलं तर आणखीन एक फलंदाज कदाचित बाद झाला. यस, बॅक टू बॅक दोन विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल शिल्लक आहे या सत्रामधला. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर चांगली मॅच पाहायला मिळेल. 50 वरती धावा, 22 नाईकची दमदार बॅटिंग तमाम कुक्षेत ग्रामस्थांना पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने मात्र धुमाकूळ घातला आहे टेनिस क्रिकेटमध्ये सध्या, 70-70 बिग बॅश अंडर 24 मात्र स्पर्धा गाजवली. या मॅन ऑफ द सिरीज स्विफ्ट कार देखील या खेळाडूने जिंकलेली आहे. खेळाडूची बॅटिंग तुम्ही नेक्स्ट इनिंग मध्ये बघाल. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते सिद्धेश. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न विराज आलाय आणि दुसरी धाव मात्र इथे कदाचित कंप्लीट झाले. यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि संख्येला मात्र पोचवून दिलाय 47 वरती. आणि धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. 24 चेंडू 48 धावसंख्येची गरज. उत्कर्ष दिवा प्लीज विनंती करतो, आपण लगेचच मैदानाच्या आज जायचं आहे आणि मच्छिंद्र स्मृती दारावे दोन फलंदाज लगेचच आपल्या खेळपट्टीवरती पाठवायचे आहे. 24 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. आणि त्याचबरोबर कुक्षेतगाव प्रीमियर लीग आणि नगरसेवक चषक 2024 मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय. खास करून विघ्नेशजी मडवी सरांचा आणि पुष्पकजी पाटील सरांचा ज्यांनी मला एवढ्या मोठ्या स्टेजवरती संधी दिली त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आयोजकांचा मी आभार व्यक्त करतोय. अनुप पाटील, योगेश दादा असतील, मनोज दादा असतील, विनोद दादा असतील, सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने कुटुंबासारखी वागणूक या 3 दिवसांमध्ये मला दिली संपूर्ण जय गजानन मित्रमंडळाने, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हॅलो चिक, हॅलो. रोहित बोपी यांची वाणीतून आपण ही इनिंग ऐकलीत. थँक्यू व्हेरी मच. तर आपण जाऊया सन्मान. यस, नेक्स्ट मॅच देखील एक्झिबिशन सामना देखील असणार आहे. बेलापूर विधानसभा, ऐरोली विधानसभा ही स्पेशल मॅच आपल्यासमोर रंगणार आहे.
तत्पूर्वी आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक 2024 या दमदार क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच मी विघ्नेश मडवी आपलं सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगत असताना उत्कर्ष दिवा वर्सेस आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ, दोन मातबर संघ. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, चार षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 या आकड्यावर. 48 धावांचं टार्गेट उभं केलंय, म्हणजेच प्रत्येक षटकामागे आपण पाहू शकाल. त्याच दरम्यान आदरणीय माजी आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व आज या मुख्य व्यासपीठावर आहे. नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईची आनबानशान आणि नाईक कुटुंबियातील राजकुमार आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग झाली, अखंड हिंदुस्थानामध्ये त्या स्पर्धेची चर्चा केली आणि त्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. सूरजदादा पाटील यांच्याच संकल्पनेतून साकार झालेले नगरसेवक चषक, जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आदरणीय माजी आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब, ऐरोली विधानसभा प्रथम आमदार, आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. नाईक कुटुंबियांचं योगदान आहे. नाईक कुटुंबियाने या नवी मुंबईच्या समाजकार्याला एक वेगळं वलय दिलंय. त्यातील एक मध्ये नगरसेवक चषक या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं हे दमदार आयोजन. आज अनेक मान्यवरांची मानदेळी पाहायला मिळेल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं रंगला जातोय. सलामीची बॅक एंडवर फलंदाज भावेश नाईक. टेनिस बॉल क्रिकेटचा सध्याच्या हंगामातील सर्वात यशस्वी यंगस्टार खेळाडू. नुकतीच झालेली 24 बिग बॅश लीग 70-70 प्रेझेंट्स भिवंडीच्या स्पर्धेमध्ये ठाणे टीमचं नेतृत्व करणारा, आणि आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली फोर व्हीलर जिंकणारा या दारावे गावचा चमचमता सितारा नाव आहे भावेश नाईक. फलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संग्राम रनावरे. महाविकास आघाडी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा या दिवा गावचा पहिला बायकर मॅन मिस्टर संग्राम रनावरे. बॅटल ही कॉन्टेस्ट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नगरसेवक चषक या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला बॉल या इनिंगचा, पहिला बॉल थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट, नेत्रदीपक फटका का नजाकत पाहायला मिळते. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय दारावे गावचा ब्रँड दाखवणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेडूसी मारी शपार षटकार. सुपब डुपब शॉट आपण बघू शकाल भावेश नाईक. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा ताळमेळ नाही, ही बॅटल आहे. वेगाचं उत्तर वेगाने दिलं होतं पहिल्या बॉलवर. त्याचबरोबर आपण पाहू शकाल यावेळेस मात्र खूप चांगला बॉल रिलीज केला जातोय. एक तेरी तो एक मेरी असं चित्र पाहायला मिळते. सुपर डुपर मुकाबला नगरसेवक चषक. यावेळी देखील फटका पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये. चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे, चार धावांसाठी चौकार. दमदार व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावर आहेत. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थिती पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये कुक्षेत गावाचं नेतृत्व.
बाउन्सर पद्धतीचा चेंडू, अंपायर इथे दंडित करतील. व्हाईट बॉलचा इशारा, टीमची धाव संख्या जाऊन पोचली आहे 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 12 सरासरीने धाव संख्या उभारायची, 48 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. अंतिम आणि शेवटचा दिवस रंगला जातोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागली आहेत. यावेळी सोंदी अप खेळलाय, फटका हवेत आहे, फटका फसलाय, फलंदाज ठसलाय. भावेश नाईक ची मोठी विकेट प्राप्त झाली आहे टीम उत्कर्ष दिवा संघाला आणि संग्रामने शिकार केली आहे. भावेश नाईक ची पहिला गडा बाद होतोय, पहिला धक्का लागतोय आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे सिंग संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. सवालाचं उत्तर देण्याचं काम मात्र प्रदीप पाटील मास्टर याने दिलं. आणि 40+ संघटना गेली 16 वर्ष, या 40 नंतर 70 पर्यंत 75 पर्यंत अनेक खेळाडूंना आज क्रिकेटच्या मैदानावर परत घेऊन आले. प्रदीप पाटील मास्टर यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यासमवेत जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नवी मुंबई संदीपजी गणेशजी नाईक साहेब, ऐरोली विधानसभा प्रथम आमदार, त्यांचं देखील शुभागमन या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. 40+ संघटनेचे सर्व सदस्य आज उपस्थित आहेत. एक्झिबिशन मॅच ऐरोली विधानसभा व बेलापूर विधानसभा या दोन विधानसभामध्ये एक झुंज होताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर, पहिलाच बॉल ऑन साईडला टोलवला जातोय. सचिन नाईकच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग, भावेश नाईक पडल्यानंतर या टीमचा बॅकबोन, या टीमचा किरणधार, या टीमचा दिशादर्शक, ज्या टीमला शून्यातून आज ग्रामीण क्रिकेटचा अव्वल संघ बनवलाय तो सचिन हिराजी नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी देखील ऑन दी अप खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू जाईल सी मारेशी पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार सचिन नाईकच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा 1 गडी बाद. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीम 48 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये करायचे तब्बल 29 धावा. या सन्मानाकडे, हा सन्मान नवी मुंबईचा आहे, हा अभिमान नवी मुंबईचा आहे. आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नवी मुंबई ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान. आदरणीय सुरेश दादा पाटील माजी नगरसेवक कुक्षेत गाव यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईच्या नाईक कुटुंबियाचे राजकुमार आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो आहे. फार आदरणीय व्यक्ती. आज नवी मुंबईचा विकास हाच ध्यास घेऊन भारतीय जनता पार्टीचे शिरेदार आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब आज उपस्थित होते आणि त्यांची देखील या स्पर्धेतून आपली उपस्थिती पाहायला मिळाली. थँक्यू व्हेरी मच, आपण उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. चला मंचावर आता 40+ संघटनेचे सर्व खेळाडू आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत. रविकांत म्हात्रे आमचे आवडते खेळाडू देखील आज मुख्य व्यासपीठावर आहे. काय क्रिकेट खेळले कोपरखेणी गावासाठी.
या वीस कोलवा टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल अलॉंग द ग्रास घासत पुसत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय एक नजाकत भरलेला क्रॅकिंग कव्हर ड्राय चेंडू सीमारेषा पार चौका चौकार आलाय 48 धावांचा पाठलाग करत असताना या 20 फटका हवेत थ्रू द कव्हर चेंडू जाईल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक गेली फेकी करेल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात आयान शिलेवन मच्छिंद्र स्मृती धारावे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषकाचे लगातारचे दोन चॅम्पियनशिप पटकवल्या आणि अशा अनेक स्पर्धा ज्या टीमने गाजवल्यात रायगड भिवंडी कल्याण डोंबिवली असा एकही परिसर ठेवला नाही जिथे दारावे गावचा धमाका दाखवला नाही स्लॉग स्वीप फटका फसलाय आणि इथे सॉफ्ट डिसमिसल खूप चांगला जेल पकडला जातोय संग्रामच्या माध्यमातून आणि विशाल भोईरचा खेळ खतम दुसरा हादरा दुसरा गडी बॅक टू द डगआउट प्रवीण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा दशरथजी बाळू म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत आणि आज त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे या मुख्य व्यासपीठावर त्यांचं देखील महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन या नगरसेवक चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आलेल्या सर्वांचंच नगरसेवक चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत आहे प्रदीप पाटील मास्टर आज उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं दिलदार व्यक्तिमत्व आहे क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिले औद्योगिक क्षेत्रामध्ये असा अग्रिकोळी माणूस आज पुढे जातोय त्याचबरोबर 40+ ही संघटना उभारून 40 वर्षानंतर क्रिकेटपासून संन्यास घेणाऱ्या खेळाडूंना आज एका मंचावर एका मैदानावर आणण्याचं काम केलंय आणि खूप मोठं योगदान या टेनिस बॉल क्रिकेटसाठी प्रदीप पाटील मास्टर यांचं देखील आहे त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे त्याचबरोबर LD पाटील साहेब उपस्थित आहेत ज्यांची वाणी बघून त्यांची वाणी ऐकून आम्ही आज समालोचन क्षेत्रामध्ये आपली काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांनाच फॉलो करून आज या समालोचन क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि LD पाटील साहेबांचं देखील सर्ष स्वागत आहे मुकल साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे आज या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती 40+ संघटनेसाठी ज्याने काम केले या सर्वांचं सर्च स्वागत बॅटची एज कॉट बिहाइंड आणखीन एक विकेटचं पतन कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय मॅच मध्ये एक वेगळा रंग येत असताना दिसतोय उत्कर्ष दिवा टीम या मॅच मध्ये कमबॅक करत असताना लगातारचे दोन धक्के आपल्याला पाहायला मिळते विशाल भोईर नंतर आता फलंदाज आपण पाहू शकाल सिद्धेश म्हात्रे देखील परतलाय दोन धक्के आणि तीन गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 बॅटर मैदानाच्या आतमध्ये तौफिक शेख फलंदाजीसाठी आलाय कामेश नाईक सारखा एक ऑप्शन असताना मात्र तौफिक चला एक्झिबिशन मॅच आपण या षटकानंतर जाणार आहोत या 20 हलक्या आताने सॉफ्ट हँडने इथे चेंडू टोलवला जातोय सिंगल मिळते एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर माफ करा 26 धावा धावफल कर लागले आदरणीय माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय नेरूळ गावाचे सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक देखील आहेत त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं सर्ष स्वागत
यावेळी स्क्वेअर कट केला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये, सिंगल मिळते, एका धावाने टीमची धाव संख्या षटक क्रमांक दुसरी संपल्यानंतर 27 या आकड्यावर. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 21 धावा, 12 चेंडू 21 धावा, मॅच ऑन आहे. हे संपल्यावर चला टॉस साठी आपण जाऊया. आदरणीय चंद्रशेखर बाबू भूपी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. चला ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा 40+ चे रणसंग्राम, क्रिकेटचा एक आणखीन एक दर्जेदार सामना आपल्या समोर रंगला जाईल, तो म्हणजेच ऐरोली विधानसभा वर्सेस बेलापूर विधानसभा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स आणि प्रेझेंटेशन बॉक्स कडे. आपण पाहू शकाल प्रदीप पाटील मास्टर हे उपस्थित देखील आहेत, आमचे सर्व 40+ खेळाडू त्यांचं देखील सरस स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, ऐरोली विधानसभा आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल बेलापूर विधानसभा. येस, दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत तर कॉल करतील. बेलापूर विधानसभाचा कॅप्टन कॉल करतील. सूरजदादा कॉल केलाय आणि आज दिवस जर पाहिला तर जय गजानन कुक्षित हा कॉल येतोय. चला आपण ऐरोली विधानसभा टीम टॉस जिंकलाय, शत्रुदळवी काय निर्णय असेल? आम्ही प्रथम बॅटिंग करू. बघा नगरसेवक चषकामध्ये ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा हे पहिल्यांदाच नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये असं होतंय आणि 40+ हे संघ मात्र ऐरोली विभागातील सर्व 40+ खेळाडू आणि बेलापूर विभागातील सर्व खेळाडू आपल्याला काय पाहायला मिळतील, ही संकल्पनेबद्दल काय सांगाल? संकल्पना चांगली आहे, बघूया आता खेळूया आपण, त्याच्यात अजून पुढे संकल्पना अजून वाढू शकते. किती आत्मविश्वास वाटतोय की ऐरोली विधानसभा आपला संघ मजबूत आहे आणि या मॅचमध्ये चांगला खेळ करेल. आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. दादा तुमच्याकडे येतोय, टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असेल? टॉस जिंकला तर आमचा निर्णय बॅटिंगचाच असता, जे पाहिजे ते मिळालंय. आता आपण पाहू शकाल की जी संकल्पना आता नगरसेवक चषकामध्ये राबवली गेली की 40+ ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा, आपण बेलापूर विधानसभाकडून खेळतोय आणि कसं वाटतंय ह्या संपूर्ण इव्हेंटबद्दल आणि ह्या संकल्पनेबद्दल काय सांगाल? नक्कीच, सुरुवातीला मी इथे उल्लेख करेल की सूरजदादांचा अबाउट ह्या मैदानाबद्दल सुपर्ब एकदम, है ना, आणि आयोजन तर नो डाऊट एकदम अतिउत्तम आणि मजा येईल खेळायला. आणि बेलापूर संघात मला ही ॲक्च्युली कॅप्टन्सी मला दिली जे विधानसभेकडून बेलापूरच्या, खरोखरच आय एम रिली म्हणतात ना, इट इज माय ऑनर अँड प्रिव्हिलेज. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एल डी पाटील सर उपस्थित आहेत, तर आपण नंतर चर्चा करूया. इंटरेस्टिंग मॅच सुरू आहे. बघा 19 वर्ष या 40+ संघटनेला झालंय, मी अजून 16व्या वर्षातच होतो आणि खऱ्या अर्थानं मला करेक्ट केलंय. थँक्यू व्हेरी मच शिर्डी पाटील साहेब. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. संजय चौगुले, आयान शिलेवन, मच्छिंद्र सुमती दारावे टीमचे पॅकर्स त्याचे संघ मालक आहेत आणि आज त्यांचा संघ या मैदानामध्ये खेळत असताना सुपर मॅच. उत्कर्ष दिवा वर्सेस आयांची इलेवन, मच्छिंद्र स्मृती धारावे मॅच आता येऊन ठेपली आहे. इक्वेशन 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायचे 19 धावा, 9 चेंडू 19 धावा. व्हॉट अ मॅच! माणसाच्या डोक्यामध्ये 2 घोडे धावतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो ना तो घोडा जास्त धावतो, त्यामुळेच माइंडसेट येथे पॉझिटिव्ह करावं लागेल आयांची इलेवन मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. वैभव मडवी गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, राहुल साळवी झेल पकडला जातोय, आणखीन एक धक्का लागतोय टीम आयांची इलेवन मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला.
मॅच फसलीये, मॅच अडकलीये, मॅच मध्ये इथे कुठेतरी बॅकफूटला गेलीये आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे. पलटवार केलाय उत्कर्ष दिवा टीमने आणि चांगला खेळ खेळलाय दिवा संघाने. कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट, असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर डीजे मास्टर आणि संगीत करतोय. ऐकूया एक मधुर संगीत. आता समीकरण येऊन ठेपले, 8 बॉल 8 बॉल मध्ये 19 धावा. नवीन बॅटर समीर पाटील फलंदाजीसाठी आलाय. इथे भन्नाट वेग धारण केलाय वैभव पाटील. दिवा नगरीचा अष्टपैलू खेळाडू या मैदानामध्ये आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या अगेन्स्ट आपलं 100% आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. आयांश इलेव्हन एस 40+ टीमची घनसोली टीमचे दीपक पाटील यांचं देखील आगमन झालंय. प्लीज दीपक पाटील आपण देखील मंचावर या. 40+ घनसोली गाव एक मोठं नाव आहे. इथे देखील फटका आपण पाहू शकाल. चांगला बॉल कॉट बिहाइंड, आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. आता षटक क्रमांक संपलं गेलंय, तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅचचं इक्वेशन आलाय ते म्हणजेच 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 19 धावा. सुपर मॅच, 48 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटला पार करत असताना कुठेतरी दमछाक होते. जर षटकार लगवतोय तर प्रत्येक षटकारासाठी स्प्रे प्लीज स्प्रे पुरवायचा आहे. फर्स्ट एड बॉक्स सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच जय गजानन कुक्षित. सन्माननीय सूरज बाळाराम पाटील माजी नगरसेवक पुरस्कृत नगरसेवक चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा. मॅच आहे आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे बनाम उत्कर्ष दिवा. 48 धावांचं टार्गेट होतं आणि ते पार पाठलाग करत असताना मात्र आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे टीमची 3 षटका अखेरीस जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर. 29 या आकड्यावर माफ करा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच, काय संघर्ष केलाय. संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं म्हटलं जातं. उत्कर्ष दिवा टीमने देखील चांगला संघर्ष केलाय. या टीमचा खडतड प्रवास राहिला आहे. या टीमने बऱ्याच अडचणीला सामोरं जाऊन ही टीम उभी केली आहे. बी एस बॉईज दिवा पासून उत्कर्ष दिवा असा हा प्रवास राहिला आहे. आता विराज मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक अखेरचं 6 बॉल 19 धावा. यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडी गोल, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
फाइट, बिग मुकाबला, एक मोठी मॅच, मोठे ध्येय पार करण्यासाठी तुम्हाला मोठे कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट करत असताना उत्कर्ष दिवा या मैदानामध्ये 45 नंबरची जर्सी प्रत्येक खेळाडूच्या बायसेपवर आहे. रोहित शर्मा ज्याने विश्वचषकामध्ये अप्रतिम कर्णधार केलं, अप्रतिम बॅटिंग केली, त्याला सन्मानित म्हणून हे 45 नंबरची जर्सी उत्कर्ष दिवा टीमचा प्रत्येक खेळाडू आज मैदानात उतरलाय. आपल्या प्रत्येक खेळाडूच्या आपण खांद्याला जर पाहिलं तर 45 नंबर आपल्याला पाहायला मिळते. तो रोहित शर्माने केलेल्या विश्वचषकाच्या कामगिरीला समर्पित आहे. आणि उत्कर्ष दिवा टीम या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स करत असताना दिवा गाव म्हणजेच क्रिकेटची पंढरी, दिवा गाव म्हणजेच क्रिकेटमध्ये मुरलेले खेळाडू आणि आज हाच दिवा गाव मैदानातमध्ये चांगला खेळ करत असताना ज्या आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने ग्रामीण परिसर गाजवलाय, पण आज कुक्षेतच्या मैदानावर कुठेतरी बॅकफूटला गेलाय, अडचणीला सामोरं गेलाय, संकटात आहे. म्हणूनच म्हटलं जातं सँडी सर की संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. या संकटामधून कशा पद्धतीने बाहेर निघेल, 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये करायचे 9 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक ठाकूर जो गोलंदाजीसाठी अनुकूल गोलंदाज आहे, पण आता बॅटिंग करायची आहे. पहिला बॉल ऑफ केलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक तुकडे पोहोचेल की काय, प्रयत्न अपुरे पडत असताना कॅच होतीये ड्रॉप. श्रीकांत नारायणकर कॅच ड्रॉप झालीये, 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल 17 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे, काय संघर्ष केला, काय बॅटिंग पाहायला मिळाले. रवीची धुव्वाधार फलंदाजी, विराज मडवीने चांगली बॅटिंग केली. या वीज देखील मोठा फटका, या बॉलवर फक्त सिंगल मिळेल, 1-2 धावाने येथे मॅच बनणार नाही. म्हणूनच म्हटलं जातं एके दुखे से काम नाही होण्याला, कुछ बडा करना चाहिए और बडे बडे नाम ही बडा बडा काम करते. या मॅचमध्ये चांगला काम करावा लागेल आयांच 11 टीमला. आता समीकरण आलंय, 3 बॉल 16 धावांची आवश्यकता, 3-16 इक्वेशन मॅच आवाक्यामध्ये आहे. सुपर बॉल इन टू द ब्लॉक होल, यशच्या उद्ध्वस्त दांडी गुल फलंदाज बाद. दमदार सुरुवात झाली होती, भावेश नाईकने चांगली सुरुवात करून दिली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर भावेश बाद झाला, 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, म्हणजेच 2 षटकामध्ये 27 धावा होत्या. असं वाटलं होतं की हा सहज सामना जिंकेल, पण क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री क्षेत्रातील महागुरु आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर देखील इथे उपस्थित आहेत. पुढच्या मॅचमध्ये देखील त्यांचीच वाणी ऐकायला मिळेल. आता इक्वेशन आलाय 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये करायचे 16 धावा. मॅचची एज सिंगल मिळते अशा तऱ्हेने आता औपचारिकता राहिली आहे. फक्त 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय पलटवार आयन शिरेवन मच्छिंद्र स्मृती धारावे आता मात्र पराजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटचा बॉल आणि हा सामना उत्कर्ष दिवा टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड उत्कर्ष दिवा आणि हार्ड लक आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे, वेल प्लेड. चला मॅन ऑफ द मॅच कडे वळूया आणि प्लीज लगेचच 40+ चा एक्झिबिशन सामना.